मागील व्हिडिओमध्ये आपण नोडल बेस्ड ॲनालिसिस ह्या टॉपिकवरती काही एक्झाम्पल्स पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये जे पुढचे प्रॉब्लेम्स आहेत, नेक्स्ट प्रॉब्लेम्स, ते पाहणार आहोत. ओके, एक्झाम्पल नंबर 5.4.10, क्वेश्चन नंबर 21, यूजिंग नोडल ॲनालिसिस. नोडल ॲनालिसिस वापरून कॅल्क्युलेट द करंट डिस्ट्रीब्युशन. करंटचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, वितरण आहे, ते कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे पर ब्रांचमध्ये जो करंट प्रवाहित होतो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. फॉर द सर्किट शोन इन फिगर P5.4.10. ओके, सर्किट कशा पद्धतीने दिलेलं आहे पाहून घेऊया. ओके, नोड म्हणजे काय? की दोन किंवा दोनपेक्षा जास्त ब्रांचेस एकत्र भेटतात त्यांना आपण नोड म्हणतो. ओके, इथं काय दिलेलं आहे त्यांनी? A, B, C, D, E, F. ओके, आता पहा, ए नोड हा जर गृहित घेतला तर इथं दोन ब्रांचेस येत नाहीत, एकच ब्रांच येते 0.1 ओहम रोधकाची आणि बी आयची. बी ए आणि बीमध्ये कोणताही घटक, कोणताही कॉम्पोनंट कनेक्ट नाही आहे, म्हणून हा नोड होऊ शकत नाही. ठीक आहे, परंतु पॉईंट बी जो आहे तो नोड होतो, कारण तिथे 0.1 ओहमचा एक ब्रांच, 1.0 ओहमचा एक ब्रांच आणि 0.05 ओहमचा एक ब्रांच इथे भेटतात, म्हणून हा नोड बी होतो. ठीक आहे, इथे पण तसंच आहे. डी एफला कोणतेही ब्रांच भेटत नाही आहेत, परंतु ईला भेटतो आहे. ओके, तसं डी ईला हे भेटतातच, परंतु हे कॉमन रेफरन्स पॉईंट आहेत. ओके, 3 व्होल्ट बॅटरीचा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तोसुद्धा भेटतो आहे. 1.0 ओहमचा जो रोधकाचा दुसरा टर्मिनल आहे तोसुद्धा भेटतो आहे. आणि 2 व्होल्ट ह्या बॅटरीचा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे तोसुद्धा इथं भेटतो आहे. परंतु हे ग्राउंड असल्यामुळे हा एकच नोड ई जो आहे तो रेफरन्स नोड इथे समजला गेला आहे. ठीक आहे, आता पहा, प्रॉब्लेम व्यवस्थित समजावून घेतल्यानंतर, सर्किट व्यवस्थित समजावून घेतल्यानंतर नोडल ॲनालिसिस यूज करून आपणाला करंट कॅल्क्युलेट करायचं आहे. करंट डिस्ट्रीब्युशन जो होतो आहे प्रत्येक ब्रांचमध्ये तो कॅल्क्युलेट करायचा आहे. नोडल ॲनालिसिसचे 4 महत्त्वाचे स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1, मार्क नोड अँड ब्रांच करंट्स. ओके, स्टेप नंबर 2, फॉर्म अप्लाय KCL. अप्लाय KCL ॲट नोड. ओके, जे आपण नोड ठरवलेले आहेत त्या नोडला KCL अप्लाय करायचा आहे, हा स्टेप नंबर 2 आहे. स्टेप नंबर 3, ओके, KCL अप्लाय करून आपण जे इक्वेशन मिळवतो त्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आणि स्टेप नंबर 4 काय आहे? स्टेप नंबर 4 आहे ते क्रॅमर्स रूल. या पद्धतीने सर्व मॅट्रिक्स इक्वेशन जे आहेत, मॅट्रिक्स समीकरण जे आहेत ते सॉल्व करायचे आहेत. ओके, स्टेप नंबर 1, मार्क ऑल नोड्स अँड करंट थ्रू ईच ब्रांच. मार्क ऑल नोड्स अँड करंट थ्रू ईच ब्रांच. ओके, सर्व नोड आणि करंट जो प्रत्येक ब्रांचमधून प्रवाहित होतो आहे तो मार्क करायचा आहे. तर पहा, करंट कशा पद्धतीने मार्क होईल? 3 व्होल्ट बॅटरीमधून एक जो करंट निघेल त्याला आपण I1 म्हणूया सुरुवातीला. ओके, तो जो करंट आहे तो इथे मिळेल नोड बीला. नोड बीला मिळाल्यानंतर त्याचं विभाजन होईल. ओके, ह्या सी पॉईंटमधून इकडे जो करंट प्रवाहित होणार आहे तो नोड, तो करंट असणार आहे I2. ओके, मग नोड बी जो आहे आणि ई पॉईंट जो आहे याच्यामध्ये जी ब्रांच आहे 1 ओहम रोधकाची, त्या ब्रांचमधून कोणता करंट प्रवाहित होणार आहे? I1 - I2 सोडून जो करंट शिल्लक राहील तो प्रवाहित होणार आहे. ओके, किंवा इथे I2 आणि इथे I3 तुम्ही म्हणू शकता. परंतु ही सामायिक ब्रांच आहे. कोणती? 1 ओहम रोधकाची सामायिक ब्रांच असल्यामुळे I1 जितका फ्लो होणार आहे, I2 ह्या नोडपासून जेवढा विभक्त होणार आहे, त्यानंतर I1 आणि I2 यांची वजाबाकी घेतल्यानंतर जो शिल्लक राहणारा करंट आहे तो ह्या ब्रांचमधून प्रवाहित होईल. म्हणूनच इथे काय दिलेलं आहे? I1 - I2. ओके, तर पहा, फिगर P5.4.10A, स्टेप नंबर 2, ॲट नोड बी अप्लाय KCL. स्टेप नंबर 2ला KCL अप्लाय करायचं आहे, किरचॉप्स करंट लॉ. KCL आपण अप्लाय करत असताना सुरुवातीला नोडकडे येणारे करंट कोणते आहेत? I1. नोडपासून जाणारे करंट कोणते आहेत? I1 - I2 आणि I2. ओके, हे इक्वेशन लिहिणे गरजेचं आहे. हे इक्वेशन लिहिण्यासाठी आपण नोड बनवतो. नोडकडे येणारा करंट KCL हाच सांगतोय. नोडकडे येणाऱ्या करंटची बेरीज बरोबर नोडपासून बाहेर जाणाऱ्या करंटची बेरीज. ओके, नोडकडे कोणता करंट येतोय? I1 हा करंट येतोय. नोडपासून कोणते करंट बाहेर जातात? I1 - I2 आणि हा I2. ओके, तर पहा, आता KCL अप्लाय केला, करंट लिहिला. ठीक आहे, आता करंट म्हणजेच काय?
ओम्स लॉच्या नियमानुसार व्होल्टेज डिवाइडेड बाय रेजिस्टन्स, व्होल्टेज डिवाइडेड बाय रेजिस्टन्स, मग हा आय वन जो आहे तो कसा मिळवणार, आय वन कसा मिळवणार, तर 3 व्होल्टचे बॅटरीचा जो प्रभाव आहे आणि इथे जो असणारा व्होल्टेज असणार आहे जो की आपल्याला फाइंड आउट करायचा आहे व्ही बी, ओके. ह्या दोन पोटेन्शियल डिफरन्स, ह्या शक्ती आहेत, या दोन शक्तींमधला जो फरक आहे तो या ब्रांचवरती प्रभाव करत असणार आहे, ओके. म्हणून 3 व्होल्ट मायनस व्ही बी यांच्या डिफरंटमधून जो व्होल्टेज राहील तो या ब्रांचमध्ये असणार आहे, तो अंशात येईल छेदात त्या ब्रांचचा रोधक येईल, ओके. म्हणजेच काय, इथे एकंदरीत व्ही डिवायडेड बाय आर आय वन, ओके. मग व्ही किती असणार आहे, 3 व्होल्ट मायनस व्ही बी, म्हणजे 3 व्होल्टची बॅटरी आणि व्ही बीचा व्होल्टेज यांच्यामधून जो शिल्लक राहील, यांच्या फरकामधून जो व्होल्टेज शिल्लक राहील तो या ब्रांचमध्ये प्रभाव करत असणार आहे, म्हणून तो अंशात येईल 3 - VB डिवायडेड बाय 0.1 हा ब्रांचचा रोधक. त्याच पद्धतीने इक्वल्स टू आय वन व्ही बी मायनस वन, व्ही बी डिवायडेड बाय वन, ओके. आय वन काय येईल इथे, व्ही बी डिवायडेड बाय वन प्लस व्ही बी प्लस टू डिवायडेड बाय 0.05, व्ही बी डिवायडेड बाय 1.05. इथे पहा, इथे पहा, या ब्रांचमध्ये, या ब्रांच म्हणजेच काय, आय वन मायनस आय टूच्या जागी काय येणार, तर व्ही बी मायनस झिरो, कारण रेफरन्स व्होल्टेज किती आहे, 0, म्हणून डायरेक्ट व्ही बी डिवायडेड बाय या ब्रांचचा रोधक 1 ओहम, ठीक आहे. प्लस आय टूच्या ठिकाणी काय येईल, आय टूच्या ठिकाणी व्ही बी प्लस टू व्होल्ट डिवायडेड बाय 0.05 या ब्रांचचा रोधक, ठीक आहे. केसीएल इक्वेशन अत्यंत काळजीपूर्वक साईन कन्व्हेन्शन घेऊन हे लिहायचे आहेत. मग यानंतरची स्टेप जी राहते ती छेद समान करून, अंशामध्ये तिरकस गुणाकार करून छेद समान करून ज्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे नको असलेल्या ज्या टर्म्स आहेत त्या अलीकडे घेऊन एकत्रित छेद समान करायचा आहे, ओके. इथं पहा, हे तिरकस गुणाकार केलेला आहे आणि छेद जो आहे तो 0.05 इतका मिळवलेला आहे. हा जो 0.05 छेद आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे टाकत असताना काय होईल, गुणाकारच जाईल आणि तो 0 होईल, ठीक आहे. मग बरोबर चिन्हाच्या अलीकडे म्हणजे डाव्या बाजूला इक्वेशन फक्त जे शिल्लक राहील त्याला आपण मॅट्रिक्स इक्वेशन असे म्हणतो. देअरफोर 1.5 - 1.55 व्ही बी मायनस 2 इक्वल्स टू 0, ओके. देअरफोर व्ही बी आपणाला इथं मिळू शकतोय. देअरफोर व्ही बी इक्वल्स टू 0.322 व्होल्ट, ओके. मायनस 0.322 व्होल्ट इतका व्ही बी मिळाला. स्टेप नंबर 3, फाइंड करंट डिस्ट्रीब्युशन. आता करंटचं वितरण आपणाला शोधायचं आहे. करंट थ्रू 0.1 ओहम इज करंट थ्रू 0.1 ओहम. आता 0.1 ओहम मधून प्रवाहित होणारा करंट म्हणजे आय वन तो मिळवायचा आहे. एकदा का व्ही बी मिळाला की सर्व गोष्टी मिळत जाणार, ठीक आहे. तर पहा, आय वन कसा होता, केसीएलच्या इक्वेशननुसार आय वन इक्वल्स टू 3 - VB डिवायडेड बाय 0.1 इक्वल्स टू 3 + 0.322 डिवायडेड बाय 0.1 इक्वल्स टू 33.22 एम्पियर हा आय वन झाला, ओके. म्हणजे 0.1 या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आय वन, या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आय वन मिळाला. तसंच त्याच पद्धतीने करंट थ्रू 1 ओहम रोधक, करंट थ्रू 1 ओहम रेजिस्टर, वी कॅन फाइंड हिअर आय वन मायनस आय टू इक्वल्स टू व्ही बी इक्वल्स टू मायनस 0.322, ओके. आय वन मायनस आय टू काय सांगतोय, व्ही बी छेद 1, व्ही बी छेद 1, छेदात 1 घेतलं काय, नाही घेतलं काय, ओके. मग व्ही बी किती आहे, जो आला आहे तोच करंट असणार आहे, मायनस 0.322 एम्पियर, ओके. ठीक आहे, करंट थ्रू 0.05 ओहम रेजिस्टन्स आय टू, ओके. आय टूचा केसीएल इक्वेशन कसं होता, व्ही बी प्लस टू डिवायडेड बाय तो रोधक 0.05, ओके, इक्वल्स टू मायनस 0.322 + 2 डिवायडेड बाय 0.05 इक्वल्स टू 33.56 एम्पियर. इतका मोठा करंट आय टू ह्या शाखेतून प्रवाहित होतो आहे, ओके, ठीक आहे, 33.56 एम्पियर. तर पहा, एक्झाम्पल नंबर 5.4.11 फॉर द सर्किट शोन इन फिगर पी 5.4.11 कॅल्क्युलेट करंट थ्रू 30 ओहम रेजिस्टन्स युझिंग नोडल अनालिसिस. नोडल अनालिसिस वापरून आपणाला 30 ओहमचा जो रोधक आहे नेटवर्कमध्ये त्या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे, ओके. नेटवर्क व्यवस्थित समजावून घेऊया, सर्किट व्यवस्थित समजावून घेऊया. इथे काय आहे, 20 व्होल्टची बॅटरी आहे, प्लस मायनस जे बॅटरीचे टर्मिनल आहेत ते व्यवस्थित दिलेले आहेत. 20 ओहमचा एक रोधक आहे, त्यानंतर पुढे जाऊन इथे एक नोड तयार होतो, कारण का दोन किंवा दोनपेक्षा शाखा तिथे मिळतात, ओके. हा नोडला काहीतरी आपण नाव देऊया स्टेप नंबर 1 नुसार, ठीक आहे. पुढे पहा, हा 30 ओहमचा रोधक आहे,
पुढे 10 ओहमचा एक रेजिस्टन्स आहे, पुन्हा बॅटरी एक दिलेली आहे 10 व्होल्टची, याला साईन कन्व्हेन्शन दिलेलं नाही आहे तर देऊ शकतो आपण. अप्पर प्लेट जी आहे ती पॉझिटिव्ह, मोठी प्लेट लोअर प्लेट आहे निगेटिव्ह. ओके, ती जी लहान आहे ती प्लेट निगेटिव्ह प्लेट असते बॅटरीची 10 व्होल्ट. ठीक आहे, आता पहा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला KCL नोडल ॲनालिसिसच्या आपल्याला काय करायचं आहे. हा प्रॉब्लेम इथे पुन्हा एकदा घेतलेला आहे, म्हणजे तोच प्रॉब्लेम घेतलेला आहे. ठीक आहे, तर पहा स्टेप नंबर 1, मार्क ऑल नोड्स अँड करंट थ्रू ईच ब्रांच. प्रत्येक ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आणि नोड मार्क करायचे आहेत. हा जो नोड होता त्याला ए मार्क दिलेला आहे, ए नाव दिलेलं आहे. ओके, या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आय वन ज्यावेळी इथे येईल तो काय होईल, विभक्त होईल. परंतु 10 व्होल्टच्या बॅटरीमधून एक करंट जो येणार आहे नोड एकडे तो I2 असणार आहे, आणि जो रिझल्टंट करंट आहे I1 आणि I2 आल्यानंतर I3 हा काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. ठीक आहे, तर पहा स्टेप नंबर 2, ॲट नोड ए अप्लाय KCL. स्टेप नंबर नोड एकडे अप्लाय KCL करायचं आहे, KCL अप्लाय करायचं आहे. आता पहा नोड एकडे व्यवस्थित पाहिल्यानंतर KCL काय सांगतो आहे, नोडकडे येणाऱ्या करंटची बेरीज बरोबर नोडपासून बाहेर जाणाऱ्या करंटची बेरीज. नोडकडे कोणता करंट येतात, I1 आणि I2. I1 इकडून येतो आहे, I2 इकडून येतो आहे, नोडकडे येतो आहे बरोबर नोडपासून जाणारे करंट कोणते आहेत, I3. ओके, त्या पद्धतीने जर इक्वेशन लिहिले I1 प्लस I2 मायनस I3, कारण I3 हा इकडे असतो बरोबर चिन्हाच्या पलीकडे, मग बरोबर चिन्हाच्या पलीकडे असताना तो धन म्हणून असतो, म्हणजेच पॉझिटिव्ह साईनसोबत असतो. बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना चिन्ह बदलणार त्याचे. I1 प्लस I2 मायनस I3 इक्वल्स टू 0. अशा पद्धतीने KCL इक्वेशन तयार होईल. ओके, आता किर्चॉफ्स करंट लॉ काय सांगतो आहे, करंट I1 मांडायचा आहे व्होल्टेज आणि रेझिस्टन्सच्या स्वरूपात. तर कसं लिहिणार, बेसिक ओहम लॉच्या नियमानुसार I बरोबर V छेद R असतो, I बरोबर व्होल्टेज छेद रेझिस्टन्स असतो. ठीक आहे, मग व्होल्टेज कसं घेणार, 20 - VA. आता हे 20 कुठून आलं, ओके 20 कुठून आलं, तर VA कुठून आलं, हे पहा 20 म्हणजे या नेटवर्कमध्ये या नोडपासून असलेला एक 20 व्होल्टची बॅटरी. ठीक आहे, आणि VA म्हणजेच या नोडवरती, या गाठेवरती, या पॉईंटवरती असलेला व्होल्टेजचा प्रभाव, जो किती आहे माहीत नाही आहे, VA आहे, VA ए नोड आहे म्हणून ए आणि इथं असलेला व्होल्टेज VA. ठीक आहे, मग आता या दोन व्होल्टेजच्या फरकाचा जो डिफरन्स आहे, म्हणजेच 20 व्होल्ट आणि VA व्होल्ट यांचा जर डिफरन्स घेतला, यांचा जर फरक घेतला, यांच्यामधून शिल्लक राहणारा जे व्होल्टेज आहे तो या ब्रांचमध्ये प्रभाव करत असतो. ठीक आहे, इफेक्ट करत असतो. म्हणून 20 - VA / 20 कोठून आला, तर हा 20 ओहमचा रोधक. ओके, हा V/R. ओके, 20 - VA / R 20 हे I1 साठी झालं. प्लस सेम पद्धतीने I2 साठी काय येईल, 10 - VA / 10. ओके, 10 - VA / 10 I2 साठी येईल. मायनस I3 काय असेल, I3 पहा VA - 0. आता मायनस 0 का, तर इथले जे निगेटिव्ह टर्मिनल जे बॅटरीचे आहेत, इथं जो रेफरन्स व्होल्टेज असणार आहे तो 0 असणार आहे. म्हणून VA - 0 केल्यानंतर VA शिल्लक राहील. म्हणून इथे डायरेक्ट I3 साठी काय केलेलं आहे, VA/30 ओहम. 30 म्हणजेच काय, हा रेझिस्टन्स हा नेहमी छेदात घ्यायचा. ठीक आहे, तर पहा अशा पद्धतीने I1 + I2 - I3 रिस्पेक्टिव्ह व्होल्टेज आणि रेझिस्टन्सच्या स्वरूपात KCL इक्वेशन आपण मिळवले बरोबर 0. आता हे छेद समान करायचं आहे, छेद समान करायचं म्हणजे काय, तर ज्या तिन्ही छेदांना एक अशी ह्यानं मल्टिप्लाय करायचं आहे की तिन्हींचा तो छेद सेम होईल. ठीक आहे, म्हणजे इथे 20 आहे, तर 20 3 मल्टिप्लाय केल्यानंतर 60 होईल. इथे 10 आहे, 10 - 6 मल्टिप्लाय केलं तर 60 होईल. आणि इथे पुन्हा 30 आहे, 30 - 2 मल्टिप्लाय केलं तर 60 होईल. आणि छेद आपण एक समान लिहू शकू. आता रिस्पेक्टिव्ह, आता 20 छेदामध्ये 3 गुणले असता 60 होतं, तर अंशात पण तितक्याच तेवढ्याच व्हॅल्यूने गुणायचं आहे. पुन्हा 10 - 6 छेदात गुणले असता 60 होतो आहे, परंतु अंशात पण तितक्याच 6 गुणायचं आहे, म्हणजेच अंशात आणि छेदात सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे, गुणायचं आहे. ओके, मग छेदात काय होईल, 60 होईल सगळीकडे. मग एकदाच आपण कॉमनमध्ये छेद 60 घ्यायचा आहे. ओके, 60 - 3 VA + 60 - 6 VA - 2 VA ओके इक्वल्स टू 0. आता पहा हा जो 60 आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे ढकलला तर 0 होतो. ठीक आहे, देअरफॉर 60 - 3 VA + 60 - 6 VA - 2 VA इक्वल्स टू 0. ओके, इक्वल्स टू 0. आता पहा -3 VA - 2 VA - 6 VA किती होणार, 11 VA. -11 VA + 120, 60 + 60 120 इक्वल्स टू 0. ठीक आहे, देअरफॉर VA इक्वल्स टू 10.90 व्होल्ट. करंट थ्रू 30 ओहम इज, आता 30 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आता आपण फाइंड आउट करू शकतो, कारण नोड व्होल्टेज एकदा मिळालेला आहे.
पहा मैं व्ही ए आय थ्री का संगत है, आय थ्री इक्वल्स टू व्ही ए डिवाइडेड बाय जीरो, सॉरी व्ही ए डिवाइडेड बाय 30। तो पहा व्ही ए किती आला, 10.90, 10.90 वोल्टेज अपना व्ही ए मिळालेला छेदात 30 रेजिस्टन्स की किंमत घ्यायची आहे, इक्वल्स टू काय येईल 0.363 एम्पियर, 0.363 एम्पियर। नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5.4.12, फाइंड नोड वोल्टेज व्ही वन अँड व्ही टू इन सर्किट शोन इन फिगर पी 5.4.12। नोड वोल्टेज व्ही वन अँड व्ही टू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, नोड दिलेलेच आहेत, वोल्टेजेस रिस्पेक्टिव वोल्टेजेस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। इथे पाहू शकतो आपण 100 एम्पियरचा जो करंट आहे तो अप्पर डिरेक्शनला आहे, 5 एम्पियरचा जो करंट आहे तो लोअर डिरेक्शनला आहे, म्हणजेच ह्या ब्रांचमधून प्रवाहित होणारे करंट ऑलरेडी दिलेले आहेत। नोड व्होल्टेज व्ही ए व्ही वन आणि व्ही टू फाइंड आउट करायचं आहे, परंतु व्ही वन आणि व्ही टूच्या मध्ये पुन्हा एक बॅटरीचा सोर्स आहे, 15 व्होल्ट बॅटरीचा, ठीक आहे। तर पहा स्टेप नंबर 1, मार्क ब्रांच करंट्स, ब्रांच करंट मार्क करायचे आहेत, जे की 100 एम्पियर जो आहे तो अगोदरच दिलेला आहे, 5 एम्पियरचा सुद्धा करंट दिलेला आहे, ओके। तर पहा इथून ह्या बॅटरीमधून जो करंट प्रवाहित होणार आहे तो 3 एम्पियर आय थ्री असेल, ओके। 15 व्होल्टच्या बॅटरीमधून जो करंट प्रवाहित होणार आहे तो आय थ्री, कारण हा जो 100 एम्पियरचा करंट आहे तो इथं आल्यानंतर व्ही वन या नोडच्या ठिकाणी आल्यानंतर डिवाइड होणार, डिवाइड होणार म्हणजेच या ब्रांचकडे जो करंट जाईल तो आय वन असेल, ओके, आणि या ब्रांचमधून जो करंट बॅटरीमधून जो करंट बाहेर पडेल तो आय टू असेल, ठीक आहे। अशा पद्धतीने करंट मार्क केले। तर पहा स्टेप नंबर 2, राईट नोड इक्वेशन, नोड इक्वेशन ॲट नोड 1, नोड इक्वेशन ॲट नोड 1 इज गिवन बाय, नोड इक्वेशन ॲट नोड 1 इज गिवन बाय 3 प्लस आय टू इक्वल्स टू आय वन। इथे पाहू शकता नोड 1 कडे 3 प्लस आय टू इक्वल्स टू आय वन। ओके, 3 प्लस व्ही टू मायनस 15 मायनस व्ही वन डिवाइडेड बाय 0.25, व्ही टू मायनस 15 मायनस व्ही वन, ओके, व्ही टू मायनस 50 मायनस व्ही वन डिवाइडेड बाय 0.25। हा आय टूच्या ब्रांचसाठी, आय टूचा जो करंट ज्या ब्रांचमधून प्रवाहित होतो आहे त्याच्यासाठी KCL इक्वेशन अशा पद्धतीने तयार होईल, व्ही टू मायनस 15 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स मायनस व्ही वन डिवाइडेड बाय या ब्रांचमध्ये असणारा रोधक, ओके, व्यवस्थित समजावून घ्या, ठीक आहे, डिवाइडेड बाय 0.25 इक्वल्स टू आय वन व्ही वन डिवाइडेड बाय 0.1, आय वन काय असेल, व्ही वन डिवाइडेड बाय 0.1, ठीक आहे। हा 3 एम्पियरचा सोर्स आहे, ओके, प्रिंट बाय प्रिंटिंग मिस्टेकने 100 एम्पियर झालेला आहे, 3 एम्पियरचा कारण या इक्वेशन्समध्ये बुकमध्ये 3 एम्पियर इथं पुन्हा पुन्हा येत आहे, याचा अर्थ हा 3 एम्पियरचा करंट सोर्स आहे, ओके। तर पहा देअरफोर 3 इक्वल्स टू व्ही वन डिवाइडेड बाय 0.1, आणि ही जी मोठी टर्म आहे ती जी नको आहे इकडे पलीकडे घेत असताना मायनसमध्ये जाईल, व्ही वन डिवाइडेड बाय 0.2 मायनस व्ही टू मायनस 15 मायनस व्ही वन डिवाइडेड बाय 0.25। पुन्हा इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, देअरफोर 3 इक्वल्स टू 0.25 व्ही वन मायनस 0.2 इंटू ब्रॅकेट व्ही टू मायनस 15 मायनस व्ही वन डिवाइडेड बाय 0.05, ओके, हा छेदात असणारा 0.05 इकडे घेतल्यानंतर गुणाकारात येईल, म्हणजेच 3 × 0.05 झाल्यानंतर 0.15 होईल, इक्वल्स टू वरील इक्वेशन, अंशातील वरील जे इक्वेशन होतं 0.25 व्ही वन मायनस 0.02 व्ही टू प्लस 3 प्लस 0.2 व्ही वन, ओके। आता 0.25 व्ही वन अधिक 0.2 व्ही वन किती होईल, 0.45 व्ही वन, ओके, मायनस 0.2 व्ही टू प्लस 3, आता हे प्लस 3 पण इकडे घेतल्यानंतर पुन्हा तो मायनस होतो, कसा होतो का, 0.45 व्ही वन मायनस 0.2 व्ही टू, आता प्लस 3 जो होता तो इकडे घेतल्यानंतर मायनस होईल, 0.15 मायनस 3 केल्यानंतर मायनस 2.85 येणार। एक्सप्रेशन नंबर 1, नोड इक्वेशन ॲट 2 इज गिवन बाय, आता सेकंड नोड जो होता त्याच्यातील इक्वेशन पहा, नोड 2 कडे कोणकोणते करंट येत आहेत, आय टू येतो आहे, आय थ्री येतो आहे, प्लस आय फाय प्लस 5 हा अम्पियर सोर्स पण येतो आहे, ठीक आहे, नोड 2 कडे। तर पहा व्ही टू मायनस 15 मायनस व्ही वन डिवाइडेड बाय 0.25 प्लस व्ही टू डिवाइडेड बाय 0.1 प्लस 5 एम्पियर इक्वल्स टू 0, 0.1 इंटू व्ही टू मायनस 15 मायनस व्ही वन प्लस 0.25 व्ही टू डिवाइडेड बाय 0.025 मायनस 5, हा जो प्लसमध्ये करंट एम्पियर होता तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेताना मायनसमध्ये गेला, ठीक आहे, आणि हा जो 0.025 छेदात आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्यानंतर
गुणाकारत होईल, 5 सोबत गुणाकारत होईल, 5 गुणिले 0.025 केल्यानंतर आपल्याला 0.125 इतकी व्हॅल्यू मिळते आणि निगेटिव्ह साईन जे आहे ते पूर्वीपासूनच इथं राहील. 0.1 V2 मायनस 1.5 मायनस 0.1 V1 प्लस 0.25 V2. आता इथे पहा, नीट लक्ष दिलं तर 0.25 V2 अधिक 0.1 V2 होईल, म्हणजेच 0.35 V2 होईल. V1 जो आहे तसाच राहील, वजा 0.1 V1 प्लस 0.35 V2, आणि हे मायनस 1.5 जो होता तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना प्लसमध्ये होईल. ओके, मायनस 0.125 प्लस 1.5 काय राहील, 1.375. इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 V1, इक्वेशन नंबर 1 वरून आपल्याला V1ची व्हॅल्यू इथं मिळवता येईल. V1ची व्हॅल्यू कसं होईल, मायनस 2.85 प्लस 0.2 V2 डिवायडेड बाय 0.45. ओके, इतकी V1ची व्हॅल्यू होईल. V1 इक्वल्स टू मायनस 2.85 प्लस 0.2 V2 डिवायडेड बाय 0.43. ही जे V1ची किंमत मिळालेली आहे, ही इक्वेशन नंबर 3, एक्सप्रेशन नंबर 3. सबस्टिट्युटिंग V1, आता हा जो V1 आहे तो इक्वेशन नंबर 2 ठेवायचा आहे. समीकरण नंबर 2 ठेवला असता मायनस 0.1 इंटू 0.2 V2 मायनस 2.85 डिवायडेड बाय 45 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस, म्हणजेच इथं V1 होता, V1च्या ऐवजी ही पूर्ण व्हॅल्यू ठेवली. ओके, प्लस 0.35 V2 आहे असाच इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 इथे पहा, ओके, मायनस 0.1 V1, V1च्या ऐवजी आपण ही टर्म ठेवतो आहे, ठीक आहे. प्लस 0.35 V2 आहे तसाच, इक्वल्स टू 1.375, इक्वल्स टू 1.375 आहे तसंच, ठीक आहे. आता पहा, देअरफॉर हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला एक एक्सप्रेशन मिळेल, 0.233 इंटू ब्रॅकेट 0.2 V2 मायनस 2.85 प्लस 0.35 V2. ओके, म्हणजेच हा 0.45 तो इकडे गुणाकारात जाईल, इकडे गुणला जाईल, इक्वल्स टू 1.375. ओके, मायनस 0.044 V2 प्लस 0.6355 प्लस 0.35 V2 इक्वल्स टू 1.375. देअरफॉर 0.306 V2 इक्वल्स टू 0.7395. देअरफॉर V2 इक्वल्स टू 2.416 व्होल्ट. V2 जो आहे, नोड व्होल्टेज V2 जो आहे तो आपल्याला किती मिळाला, 2.416 व्होल्ट. ओके, 2.416 व्होल्ट, 2.4 म्हणजेच 2.5 व्होल्ट इतका मिळतो आहे जेमतेम. हा जो V2 आहे तो इक्वेशन नंबर 3 ठेवला की आपल्याला ऑटोमॅटिक V1 मिळेल, हा V2. ओके, आत्ता जो फाइंड आउट केला V2 2.416, तो येथे ठेवला की आपल्याला V1 मिळेल, ठीक आहे. तेच केलेलं आहे फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 3 वरून V1 इक्वल्स टू मायनस 2.85 प्लस 0.5 इंटू 2.416 V2ची व्हॅल्यू छेद डिवायडेड बाय 0.45 इक्वल्स टू मायनस 5.259 व्होल्ट. V1 जो आहे तो निगेटिव्हमध्ये मिळतो आहे, देअरफॉर V1 इक्वल्स टू मायनस 5.259 V1. V2 किती आला आहे, 2.416 व्होल्ट्स. ओके, V1 आणि V2च्या व्हॅल्यू मिळाल्या, तेच आपल्याला फॉर्म करायचं होतं. नोड व्होल्टेज V1 आणि V2 फाइंड आउट करायचे होते. एक्झाम्पल नंबर 5.4.13, फाइंड करंट थ्रू 8 ओहम रेझिस्टन्स युझिंग नोडल ॲनालिसिस. ओके, 8 ओहम रेझिस्टन्समधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे नोडल ॲनालिसिस वापरून. हे एक्झाम्पल जे आहे ते मागाशी एक एक्झाम्पल होतं, 30 ओहम रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे, त्यानुसार आहे. ओके, विद्यार्थ्यांनी या प्रॉब्लेमचा, प्रॉब्लेम नंबर 24 स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, व्हिडिओ पॉज करून, आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे नोडल पद्धतीने. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. 20 व्होल्टची बॅटरी आहे, 12 व्होल्टचं बॅटरी आहे, 6 ओहम, 10 ओहम आणि 8 ओहम, ह्या 8 ओहममधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. सुरुवातीला स्टेप नंबर 1 नोड मार्क करायचे आहेत, करंट मार्क करायचे आहेत. ओके, आणि नोड जो आपण मार्क केला आहे त्याला स्टेप नंबर 2 KCL अप्लाय करायचा आहे, आणि आपणाला तो नोड व्होल्टेज मिळवायचा आहे. नोड व्होल्टेज मिळाला की ओहम्स लॉच्यानुसार आपण या नोडमधून, या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 25. फाइंड द करंट इन 40 ओहम अँड 10 ओहम इन फिगर P5.4.16 बाय नोड व्होल्टेज अनालिसिस. फाइंड द करंट इन 40 ओहम अँड 10 ओहम. 40 ओहम आणि 10 ओहम मधून, या रोधकामधून प्रवाहित होणारे करंट फाइंड आउट करायचे आहेत. ओके, स्टेप नंबर 1, ठीक आहे. नेटवर्क आधी समजावून घेऊया. नेटवर्कमध्ये काय दिलेलं आहे, इथे जो आहे तो 50 व्होल्टचा बॅटरी दिले आहे, इथं 20 व्होल्टचं बॅटरी आहे, इथे पुन्हा 50 व्होल्टचं बॅटरी आहे. राहिलेले रोधक आहेत 15 ओहम, 10 ओहम, 20 ओहम, 40 ओहम आणि 30 ओहम. आता पहा, स्टेप नंबर 1 अझाईन
असाइन किंवा निर्देशन करणे, मार्क करणे, मार्क नोड व्होल्टेज अँड ब्रांच करंट. स्टेप नंबर वनमध्ये आपलं तेच काम आहे, नोड व्होल्टेज आणि ब्रांच करंट फाइंड आउट करायचं आहे. कुठे कुठे नोड पाहायला मिळतो, व्ही ए व्ही बी हे दोन नोड पाहायला मिळतात, हा रेफरन्स नोड आहे, हा रेफरन्स नोड आहे. ओके, तर पहा करंट जे आहेत ब्रांचमध्ये तेसुद्धा मार्क करायचे आहेत. आय वन हा करंट इथे आल्यानंतर आय टू होतो, आय थ्री होतो, म्हणजेच करंट डिव्हिजन होते. ह्या ब्रांचमधून जो करंट प्रवाहित होणार आहे तो आय टू बनेल, ह्या ब्रांचमधून जो करंट प्रवाहित होणार आहे तो आय थ्री बनेल. पुन्हा आय थ्री इथे मिळाल्यानंतर हा आय फोर आणि आय फाय हा डिवा विभागला जाईल. आय फोर हा एक करंट बनतो आहे आणि आय फाय हा एक करंट प्रवाहित होतो आहे. ठीक आहे, आता पहा फाइंड व्ही ए अँड व्ही बी. आता व्ही ए आणि व्ही बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, त्यासाठी आपल्याला के सी एल अप्लाव करावा लागेल. सुरुवातीला नोड एच्या ठिकाणी के सी एल अप्लाव करावा लागेल आणि मग नंतर नोड बीच्या ठिकाणी के सी एल अप्लाय करावा लागेल. सुरुवातीला पहा अप्लाय के सी एल ॲट नोड ए टू राईट आय वन इक्वल्स टू आय टू प्लस आय थ्री. नोडकडे येणारा करंट आय वन आहे, नोडपासून जाणारा करंट आय टू आणि आय थ्री आहेत. म्हणजेच के सी एल काय सांगतोय, नोडकडे येणाऱ्या करंटची बेरीज बरोबर नोडपासून बाहेर जाणाऱ्या करंटची बेरीज. आय वन आता व्होल्टेज आणि रेझिस्टन्सच्या स्वरूपात कसं येईल, ओम्स लॉच्या नियमानुसार व्होल्टेज जे आहे त्या अंशातील छेदात जो आहे तो रेझिस्टन्स येईल. ओके, फिफ्टी मायनस व्ही ए डिवायडेड बाय फिफ्टी. आता हे फिफ्टी मायनस व्ही ए कसा आला, तर फिफ्टी हा बॅटरीचा व्होल्टेज सोर्स आहे आणि व्ही ए हा नोड व्होल्टेज व्ही ए आहे, जो की आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे. ओके, या दोघांच्या व्होल्टेजच्या फरकाचा जो व्होल्टेज आहे तो या शाखेमध्ये प्रभाव करत असल्यामुळे ओके फिफ्टी मायनस व्ही ए डिवायडेड बाय फिफ्टीन इक्वल्स टू आय टू काय असेल, व्ही ए डिवायडेड बाय टेन प्लस व्ही ए मायनस ट्वेंटी मायनस व्ही बी डिवायडेड बाय ट्वेंटी. ओके, देअर फॉर फिफ्टी मायनस व्ही ए डिवायडेड बाय फिफ्टीन इक्वल्स टू टू व्ही ए प्लस व्ही ए मायनस व्ही बी मायनस ट्वेंटी डिवायडेड बाय ट्वेंटी. तर पहा देअर फॉर टू हंड्रेड मायनस फोर व्ही ए मायनस सॉरी देअर फॉर टू हंड्रेड मायनस फोर व्ही ए इक्वल्स टू नाईन व्ही ए मायनस थ्री व्ही बी मायनस सिक्स्टी. ओके, आता पहा हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये इक्वेशन मिळवायचं आहे. देअर फॉर थर्टीन व्ही ए मायनस थ्री व्ही बी इक्वल्स टू टू सिक्स्टी एक्सप्रेशन नंबर वन. अप्लाय के सी एल ॲट नोड बी, त्याच पद्धतीने नोड बीकडे के सी एल अप्लाय करायचं आहे. नोड बीकडे कोणकोणते करंट येतात आणि कोणकोणते करंट जातात, नोड बी नोड बीकडे जर आपण लक्ष दिलं तर आय थ्री हा करंट येतो आहे, आय फोर आणि आय फाय हे करंट बाहेर जातात. ओके, आय थ्री येतो आहे इक्वल्स टू आय फोर आणि आय फाय हे बाहेर जातात. आता आय थ्रीचं इक्वेशन मिळवण्यासाठी व्ही ए हा नोड व्होल्टेज एक आहे, मायनस ट्वेंटी हा बॅटरीचा सोर्स आहे, मायनस व्ही बी. ओके, नोड व्होल्टेज मायनस व्ही बी इथे पाहू शकतो आपण. ओके, इथे पाहू शकता व्ही ए एक येतो आहे, व्ही ए हा नोड व्होल्टेजेस आहे, तोसुद्धा इथे प्रभाव करणार आहे. व्ही ए मायनस ट्वेंटी व्होल्टची बॅटरी ओके मायनस व्ही बी डिवायडेड बाय हा ट्वेंटी ओमचा रोधक जो की तो इथे घेतला इक्वल्स टू आय फोर. आय फोर कुठे आहे, आय फोर इथे आहे. ठीक आहे, आय फोरसाठी काय येईल, व्ही बी डिवायडेड बाय फोर्टी. व्ही बी मायनस झिरो कारण इथले नोड जो आहे, इथला जो नोड आहे तो झिरो व्होल्ट असणार आहे. व्ही बी मायनस झिरो व्ही बीच राहील, व्ही बी अंशात राहील, छेदात रेझिस्टन्स फोर्टी ओहम असेल. ओके, प्लस आय प्लस आय फाय काय असेल, व्ही बी मायनस फिफ्टीन डिवायडेड बाय थर्टी. तर पहा हे पुन्हा इक्वेशन सॉल्व करायचं आहेत. व्ही ए वरून जो आहे तो ट्वेंटी कॉमन घेतला, नाही सॉरी व्ही ए मायनस व्ही बी मायनस ट्वेंटी डिवायडेड बाय टू रिअरेंज करतो इक्वल्स टू थ्री व्ही बी प्लस फोर व्ही बी मायनस सिक्स्टी डिवायडेड बाय ट्वेल्व. ओके, तर पहा सिक्स व्ही ए मायनस सिक्स व्ही बी मायनस वन ट्वेंटी इक्वल्स टू सेवन व्ही बी मायनस सिक्स्टी. ओके, व्ही ए व्ही बीच्या टर्म्स ज्या ते एकत्रित करायचे आहेत त्यासाठी काय केलं, त्यासाठी पहा सेवन व्ही बी जो होता तो इकडे घेतला, म्हणजेच प्लस सेवन व्ही बी जो प्लसमध्ये होता तो इकडे आल्यानंतर मायनस होईल. मायनस सेवन व्ही बी मायनस सिक्स व्ही बी मायनस तेरा व्ही बी. सिक्स व्ही ए आहे तसा, सिक्स व्ही ए मायनस थर्टीन व्ही बी आणि हे मायनस वन ट्वेंटी जो होता तो इकडे गेल्यानंतर काय होईल, प्लस होईल. मग मायनस सिक्स्टी प्लस वन ट्वेंटी डिग्री वजाबाकी होईल, सिक्स्टी शिल्लक राहील. तर पहा देअर फॉर सिक्स व्ही ए मायनस थर्टीन व्ही बी इक्वल्स टू सिक्स्टी एक्सप्रेशन नंबर टू. फ्रॉम इक्वेशन वन व्ही बी इक्वल्स टू थर्टीन व्ही ए मायनस टू सिक्स्टी डिवाइडेड बाय थ्री एक्सप्रेशन नंबर थ्री. सबस्टिट्यूट इन इक्वेशन टू वी गेट सिक्स व्ही ए इक्वल्स टू थर्टीन इंटू ब्रॅकेट थर्टीन व्ही ए मायनस टू सिक्स्टी डिवाइडेड बाय थ्री इक्वल्स टू सिक्स्टी. देअर फॉर एटीन व्ही ए मायनस वन सिक्स्टी नाईन व्ही ए प्लस 3380 इक्वल्स टू 180. ओके, अठरा व्ही ए मायनस एकशे एकोणसत्तर व्ही ए प्लस 3380 इक्वल्स टू 180. ठीक आहे, तर पहा पुन्हा काय केलं, पुन्हा अठरा व्ही ए मायनस एकशे एकोणसत्तर व्ही ए, एकशे एकोणसत्तर व्ही एमधून अठरा व्ही ए कॅन्सल केलं
तर आपल्याला सेमथिंग व्हॅल्यू मिळेल, ठीक आहे. 3380 बरोबर चिन्हाच्या पलीकडे टाकलं तर मायनसमध्ये पण मिळेल, आणि इथं जी व्ही एची व्हॅल्यू आहे ती मायनसच मिळेल. बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे सुद्धा मायनस असेल तर मायनस कॅन्सल होईल. ओके, म्हणून शिल्लक काय राहील, व्ही ए इक्वल्स टू 21.2 व्होल्टेज इतकं मिळेल. एक्सप्रेशन नंबर 4, therefore VB, मग VB काय असेल, VB-चं जो इक्वेशन होता तो VA-ची व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर आपल्याला VB मिळेल. VB इक्वल्स टू 13 × 21.2 − 260/3 इक्वल्स टू 5.2 व्होल्ट. VB किती आला, 5.2 व्होल्ट. VA किती आहे, 21.2 व्होल्ट. एक्सप्रेशन नंबर 5. स्टेप नंबर 3, फाइंड I2 अँड I4. I2 कसं येईल, I2 इक्वल्स टू VA/10 इक्वल्स टू 21.2 / 10 इक्वल्स टू 2.12 एम्पियर. ओके, I4 इक्वल्स टू VB/40 इक्वल्स टू 5.2/40 इक्वल्स टू 0.13 एम्पियर. I2 अँड I4 इथे मिळते आपल्याला. ओके, ठीक आहे. नेक्स्ट जो एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 5.4.7, प्रॉब्लेम नंबर 26, यूज नोड अनालिसिस टू डिटरमाइन द व्हॅल्यूज ऑफ करंट I इन द नेटवर्क ऑफ फिगर P 5.4.17. नेटवर्क जरी दिसायला विचित्र दिसत असेल तरी हा सोपा आहे प्रॉब्लेम, अगदी घाबरून जाण्याचं कारण नाही, ठीक आहे. 6 एम्पियरचा करंट सोर्स आहे, 3 एम्पियरचा करंट सोर्स आहे. ओके, करंट I1 प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे, करंट I1 I2. ओके, इथे मेन करंट I आहे, इथे पुन्हा I3 आहे, म्हणजेच प्रॉब्लेममध्ये देतानाच नोड आणि करंटची जी ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आहे तो मार्क करून दिलेला आहे. ओके, पुन्हा पहा, या ब्रांचमधून I3 3 एम्पियर करंट प्रवाहित होतो आहे, नोड 2 कडे आल्यानंतर I4 हा करंट इथे बाहेर जातो आहे, आणि नोड 2 कडे I2 हा करंट येतो आहे. आपल्याला काय करायचं आहे, नोडकडे KCL अप्लाय करत असताना नोडकडे येणाऱ्या करंटची बेरीज बरोबर नोडपासून बाहेर जाणाऱ्या करंटची बेरीज आपल्याला घेता आली पाहिजे व्यवस्थित, ठीक आहे. फाइंड V1, आता V1 फाइंड आउट करण्यासाठी इथे पहा, V1 हा नोड 1 पाशीच आहे, V2 हा नोड 2 साठीच आहे. फाइंड V1, अप्लाय KCL ॲट नोड 1 टू राईट. आता नोड 1 नीट ऑब्झर्व केलं तर येणारे करंट कोणते आहे, I1. जाणारे करंट कोणते आहेत, I+I2+I3. आय हा नोड 1 बाहेर जातो आहे, I2 हा नोड 1 बाहेर जातो आहे, I3 हा सुद्धा नोड 1 बाहेर जातो आहे. म्हणजे नोडकडे येणाऱ्या करंटची बेरीज बरोबर नोडपासून बाहेर जाणाऱ्या करंटची बेरीज. I1 हा जो येतो आहे तो किती एम्पियरचा आहे, 6 एम्पियरचा, कारण डायरेक्ट करंट सोर्स दिलेला आहे, ठीक आहे. इक्वल्स टू I जो आहे तो कसा मिळेल, V1 / 8 ओमचा रेजिस्टन्स प्लस V1 - V2 / 4 + 3 एम्पियरचा हा जो करंट आहे तो येईल, ठीक आहे. I3 जागी 3 एम्पियरचा करंट इक्वल्स टू 6 = V1 + 2V1 - 2V2 / 8 V1 + 2V1 - 3V1 - 2V2 + 3 therefore 3V1 - 2V2 = 24. एक्सप्रेशन नंबर 1, अप्लाय KCL ॲट नोड 2 टू राईट. नोड 2 कडे सुद्धा KCL अप्लाय करायचं आहे. नोड 2 कडे येणारे करंट I2 येतो आहे, I3 येतो आहे, I3 येतो आहे आणि I4 हे नोड 2 बाहेर जातो आहे, ठीक आहे. देअरफॉर I3 + I2 येणाऱ्या करंटची बेरीज, I3 हा करंट येतो आहे, I2 हा करंट येतो आहे, I4 हा बाहेर जातो आहे बरोबर I4. therefore 3 + V1 - V2 / 4 = V2 / 6 therefore V1 - V2 + 12 / 4 = V2 / 6 therefore 6V1 - 6V2 + 72 = 4V2. ओके, हा 4V2 आहे, तो इकडे घेतल्यानंतर मायनसमध्ये येईल, -6V2 - 4V2 - 10V2. ओके, 6V1 ॲज इट इज, 6V1 - 10V2 + 72 बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेतल्यानंतर मायनसमध्ये जाईल, मायनसमध्ये गेल्यानंतर -72. ओके, तर पहा, 3V1 - 5V2 = -36, म्हणजेच 2 कॉमन घेतला, 2 बाहेर काढला, ठीक आहे. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1, जो इक्वेशन नंबर 2 आहे तो वजा करायचा इक्वेशन नंबर 1. ओके, क्रॅमर्स रूल पद्धत, ठीक आहे. +3V1 - 3V1 कॅन्सल होईल, -2V2 - 5V2 - 7V2 कारण हे चिन्ह बदलेल, मायनस इकडे बाहेर आल्यानंतर इथे मायनस लागू होईल, इथे -- प्लस होईल, मग +5V2 - 2V2 गेल्यानंतर 3V2 शिल्लक राहील, याचंसुद्धा चिन्ह बदलेल. ओके, 36 + 24 होईल 60. तर पहा, V2 अगदी सोपा मिळतो आहे, V2 20 व्होल्ट मिळतो आहे,
एक्सप्रेशन नंबर थ्री, सब्स्टिट्यूटिंग इन इक्वेशन वन, हा जो वी टू मिळाला आहे तो इक्वेशन नंबर वन मध्ये पुट केला असता आपल्याला काय मिळेल, 3v1 मायनस 2 × 20 = 24, 3v1 = 64, therefore v1 = 21.33 व्होल्ट. एक्सप्रेशन नंबर फोर, स्टेप नंबर थ्री, फाइंड आय. आय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, आय = v1 / 8 = 21.33 / 8 = 2.67 एम्पियर. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 26 एक्झाम्पल नंबर 5.4.17 आपण घेतलेला आहे. ओके, आता पुन्हा पहा नेक्स्ट एक्झाम्पल जो आहे, एक्झाम्पल नंबर 5.4.18, युझिंग नोडल अनालिसिस फाइंड द करंट इन दी 3 ओहम रजिस्टर फॉर अ सर्किट ए. ओके, दोन बॅटरी सोर्स आहेत, इथे घाबरून जाण्याचं कारण नाही, याचा फक्त काय होईल, सिरीजमध्ये असल्यामुळे टोटल ओहम जो आहे तो 3 होईल, 2 ओहम + 1 ओहम, 3 ओहमचा रोधक इथे फक्त बनेल. आणि हा प्रॉब्लेम, अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आपण एक घेतला, एक प्रॉब्लेम न दिला आहे, आणि हा सुद्धा हा होमवर्कला असेल. ओके, 3 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा. आता 3 ओहम दिलंय का, दिलंय, इथे दिलंय, हा 3 ओहम होईल, हा नंतर होईल, आधी या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा. नोड मार्क करा, करंट मार्क करा, नोड करंट मार्क केल्यानंतर KCL अप्लाय होईल, KCL मिळाल्यानंतर आपल्याला हा जो ए मार्क करेन आपण तो VA बनेल, VA मिळाला की VA डिवायडेड बाय 3 केल्यानंतर ह्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, तो सॉल्व करायचा आहे. एक्झाम्पल नंबर 5.4.19, क्वेश्चन नंबर 27, फाइंड व्होल्टेज ॲट नोड ए अँड बी इन दी इन फिगर पी 5.4.19. समर 17 विचारलेलं आहे. ओके, नोड ए अँड बी व्होल्टेजेस आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजेच VA आणि VB फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर पहा नेटवर्कमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, 15 व्होल्ट बॅटरी दिलेला आहे, 5 ओमचा रोधक दिलेला आहे, 8 ओमचा रोधक दिलेला आहे, 6 ओमचा एक रोधक आहे, नोड बी ऑलरेडी दिलेला आहे, 9 ओमचा एक रोधक आहे, 2 ओमचा एक रोधक आणि 5 एम्पियरचा करंट सोर्स आहे. तर पहा, स्टेप वन, मार्क द ब्रांच करंट्स. ब्रांच करंट मार्क करायचे आहेत. 15 व्होल्टच्या बॅटरीमधून जो करंट जाईल I1 असेल, तो नोड ए कडे आल्यानंतर विभागला जाईल, I2 आणि I3 होतील. पुन्हा नोड बी कडे I3 आल्यानंतर हा विभागला जाईल, परंतु इथून पहा, इथे करंट सोर्स असल्यामुळे हा करंट जो आहे तो नोड बी कडे येईल, I5. ओके, स्टेप टू, फाइंड VA अँड VB. अप्लाय KCL ॲट नोड ए टू राईट I1 = I2 + I3. नोड ए कडे येणारा करंट I1 आहे, नोड ए पासून दूर जाणारे करंट I2 + I3 आहेत, म्हणून I1 = I2 + I3. ओके, I1 व्होल्टेज आणि रेजिस्टरच्या स्वरूपात कसा लिहिणार, 50 - VA / 5 = VA / 8 + VA - VB / 6. 15 - VA / 5 = 3VA + 4 × VA - VB / 24. Therefore 24 × 15 - VA = 5 × 7VA - 4VB. Therefore 360 - 24VA = 35VA - 20VB. Therefore 59VA - 20VB = 360. Expression number 1. Okay, next. Now apply KCL at node B to write. Node B कडे KCL लावले असता तर आपल्याला काय होईल, I3 + I5, म्हणजेच I3 आणि I5 हे नोड B कडे येतात, I4 हा नोड B पासून बाहेर जातो आहे. ठीक आहे, मग पहा, VA - VB / 6 + 5. I5 हा आयता करंट सोर्स आहे, 5 एम्पियरचा तो येतो आहे, म्हणून तो डायरेक्ट लिहिला = VB / 9. देअरफोर VA - VB + 30 × 9 = 6VB. 9VA - 9VB + 270 = 6VB. ओके, हा 6VB बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे, तर तो इकडे घ्यायचा, येताना मायनस होईल, आणि हे +270 होतं, ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना मायनस होईल. ओके, 9VB - 6VB. 9VB - 6VB. सॉरी, इथे VB ची व्हॅल्यू वाढली पाहिजे. अहो ठीक आहे, 9VB - 6VB 15VB होईल. ओके, 15VB होईल. पुन्हा 3 कॉमन घेतला, 3 कॉमन घ्यायचा, 3 कॉमन घेतल्यानंतर 3 × 3 9VA होतं, मायनस 15 मधून, नाही काय 3 रॉंग होतं आहे. ओके, 3VA - 9VB = -270. देअरफॉर 3VA - 3VB. 3 कॉमन घेतला, देअरफॉर VA - 3VB = -90. एक्सप्रेशन नंबर 2, फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट VA = 3VB - 90. इक्वेशन नंबर 3, सब्स्टिट्यूट दिस एक्सप्रेशन इन टू इक्वेशन 1 वी गेट. ओके, सब्स्टिट्यूट दिस एक्सप्रेशन इन टू इक्वेशन 1. वरील जे समीकरण 3 आहे तो इक्वेशन 1 मध्ये ठेवला असता आपल्याला काय मिळेल, 59
3VB minus 90 minus 20VB equals to 360. Therefore, 59 ने आत मल्टीप्लाय केलं तर 177VB minus 5310 59 गुणिले 90 5310 वजा 20VB equals to 360. ठीक आहे, आता हे सॉल्व केल्यानंतर देअरफॉर 157VB minus 5670 देअरफॉर VB equals to 36.11 व्होल्ट. ओके, सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन 3 वी गेट VA equals to 3 into 36.11 minus 90 equals to 18.34 volt. VA मिळाला 18.34 volt. ओके, तर पहा क्वेश्चन नंबर 28 अगदी सोपा आहे, पुन्हा तोच प्रॉब्लेम आहे. फाइंड करंट थ्रू 8 ओहम रेजिस्टर यूजिंग नोडल अनालिसिस. दोन बॅटरीचे सोर्स आहेत, 8 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. विंटर 17 विचारला होता, हा सुद्धा विद्यार्थ्यांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन सॉल्व करायचा आहे. ओके, नेक्स्ट पुढे जाऊयात. सिलेबस टॉपिक 5.5 मेश और लूप अँड साइन कन्व्हेन्शन. मेश और लूप अँड साइन कन्व्हेन्शन सिलेबस टॉपिक 5.5 अतिशय महत्त्वाचं आहे. MSBT या टॉपिकवरती बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ओके, तर हा जो सिलेबस टॉपिक आहे आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बरेचसे नोडल बेस्ड अनालिसिसवरती क्रिटिकल जे कॉम्प्लेक्स एक्झाम्पल होते गुंतागुंतीचे ते पाहिले आहेत आणि काही एक्झाम्पल्स हे विद्यार्थ्यांना सॉल्व करण्यासाठी दिलेले आहेत. ओके, तर विद्यार्थ्यांनी ते वहीमध्ये व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन लिहायचे आहेत, लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, तरच आपणाला KCL किंवा नोडल अनालिसिस ही पद्धत व्यवस्थित समजणार आहे. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल, नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.